हाय नमस्कार, मी दर्शना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल उदय वर्षमध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मम्मीची रेसिपी आहे जी मला मोस्ट फेवरेट आहे, मला भरपूर आवडते, म्हणजे भरलं कारलं जे मम्मी बनवते ते मला आवडतं, त्याच्यामुळे मलाही शिकायचं होतं। तर मम्मीला म्हटलं तुम्हाला दाखव आणि मी व्हिडिओ पण शूट करते, जेणेकरून प्रत्येक वेळेला सारखं विचारण्यापेक्षा माझ्या लक्षात राहील, मी बघेन। त्या उद्देशाने मी व्हिडिओ काढली होती, म्हणलं तिचा पण ब्लॉगला टाकून देऊया। तर मम्मीची रेसिपी बघा कशी वाटते। आज बनवणार आपण भरलेली कारली, ही कारली 3 कारली होती। आता आपण त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, धुवून घेतले स्वच्छ। आधी यांना आता आपण उकडून घ्यायचं आहे। उकडताना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी चिंच किंवा कोकम घालायचं। कारली आपण उकळून ठेवलेली आहेत, आता उकळून ठेवलं तिथे ती थंड होईपर्यंत। आपण आता हे वाटण तयार केलेले आहे, आता वाटण आपण तयार करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आहे, हे सगळं सारण आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे, पण आता आधी आपण वाटण घेतलं आहे। तर ह्या वाटणामध्ये आपण घेतलं आहे एक कांदा घेतला आहे, तर कांदा कापून आपण तो तेलात परतून घेतला आहे। नंतर खोबरं भाजून घेतलं आहे, 1 वाटी खोबरं आणि थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर, त्याचं वाटण आपण हे करून घेतलेलं आहे। आता हे लाल तिखट चवीनुसार टाकलं आहे, थोडी हळद आपण त्यात घालणार आहोत। आपला हा गरम मसाला भाजीचा तो घालायचा आणि हे जे वाटण आहे हे आपण आता याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। याच्यात आपण टाकले राई, जिरं आणि थोडासा कांदा। जर तुम्हाला कांदा नसेल आवडत तर फोडणीमध्ये कांदा नाही घातला तरी चालेल, कारण आपण वाटण्यामध्ये कांदा घातलेला आहे। आणि खोबऱ्याच्या जागेवरती शेंगदाणे पण घेतले तरी चालतात, पण पिठाचा त्रास असला तर मग ते शेंगदाणे नको म्हणून खोबरं द्यायचं आपण। आता हे आपण वाटण घेतो, थोडं परतो, पाणी वगैरे काही घालायचं नाही, कोरडं फक्त घ्यायचं आहे। हे थोडा वेळ नंतर परतून घेतलेलं वाटण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्या वाटण झालेलं आहे ना मम्मीचं। आता आपण फ्राय करून झाले वाटण, थंड करायला ठेवले आणि आता आपण कारली जी उकडली होती ती आता मऊ झाली आणि थंड पण झालीत ना, मग आता आपण त्यामधल्या बिया काढून द्यायचे। अच्छा, सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून द्यायच्या, नंतर ते वाटण आपण त्याच्यात भरायचं। अशा आता आपण सर्व कारली कारल्यामध्ये म्हणजे वाटण भरून घेतलेलं आहे आणि आता फक्त याला फ्रायच करायचे ना। आता फक्त हो कढईत थोडस तेल ठेवायचं, वाटणामध्ये पण तेल टाकलंय त्यामुळे जास्त तेल टाकायचं नाही, सर्व फ्राय नाही करायचे आहेत आपल्याला, नाही थोडस तेल टाकायचंय फक्त आणि त्यात तेलात ती ठेवायचे झाकण मारून, फ्राय करून नाही काढायचे आपल्याला ते। तळून घेताना ना छान तेल गरम झालं की गॅस कमी करायचा, तेल बघा किती कमी घातलं। तेल छान गरम झाले, आता फक्त त्या तेलामध्ये आपल्याला ही कारली सोडायची आहे, फ्राय वगैरे करायची नाही फक्त सोडायची आहे आपल्याला। आता आपण वाटण ज्या वेळेला
फ्राय करून घेतलं तेव्हा मात्र आपण आमचूर कोकम वगैरे टाकलं नाही, कारण का आपण कारली उकडतानाच त्यांचा कडूपणा थोडा कमी व्हावा म्हणून कोकम घातलं होतं, त्यामुळे वाटणामध्ये आपल्याला टाकायची काही गरज नव्हती. कोणी कोणी वाटण्यामध्ये चिंचचा कोळ वगैरे घालतात पण आपल्याला काही गरज नाही आता घालायची. आता झालं आहे हे सगळं, आता आपण झाकण मारून फक्त बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि थोड्या वेळाने आणखीन 5 ते 7 मिनटानंतर ते थोडंसं त्याची बाजू बदली करायची, उलटसुलट करायची आणि ठेवायची परत एकदा 5-1 मिनटं. ही झाली आपली काढली, झाली नाही खाली कारली रेडी. आता ही एक एक कारली ही छान पैकी चपाती बरोबर खायचं आपण. मम्मीची रेसिपी तर तुम्ही पाहिलीच असेल, आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि रेसिपी म्हणजे छानच आहे, बघा ट्राय करून. युजली मुलं नाही खात, मी सुद्धा कारलं खात नव्हते, बट मम्मीची ही जी रेसिपी आहे ती जेव्हापासून मी खाल्ली तर मला आवडते, मी करायला सांगते आणि मी खाते सुद्धा. सो तुम्ही पण ट्राय करून बघा, आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आज टायसीला घेतलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण की टायसीची तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरकडे नेऊन आणलं आहे त्याला, बट आहे आता तो ठीक, मेडिसिन वगैरे घेऊन आहे व्यवस्थित. सो म्हणून त्याला आज काय फारसं व्हिडिओमध्ये फारसं म्हणजे नाहीच घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये रेस्ट चालला आहे त्याचा. सो पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच टायसीला घेऊ आपण, तोपर्यंत आपापली काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत घ्या आपापली काळजी, बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.